वसविराज शहर महानगरपालिकेने आज हा धाने गावदेवी तलाव लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन माननीय प्रथम महिला महापौर प्रवीणाजी ठाकूर यांच्या सुभाषचे पार पडला आणि या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने 5,02,00,000 रुपये एवढा निधी खर्च केला आहे आणि हा निधी खर्च केला तो आमच्या ग्रामीण भागात म्हणजे ह्या पहिला ग्रामपंचायत इकडे स्लम जास्त आहे, झोपडपट्टी आहे, या लोकांना इकडे वॉकिंग ट्रॅक म्हणजे जे सुविधा पाहिजे होती थोडक्यात म्हणजे सांगायला झालं तर त्यांना इकडे वॉकिंग करायला सकाळी आणि संध्याकाळी जो बसायला कुठे जागा नव्हती आणि ते या कामाने इकडच्या 25 ते 30 हजार लोकांना खूप चांगली याची सुविधा झाली. एकूणच या तलावामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या? या तलावामध्ये लहान मुलांसाठी खेळणी ठेवलेल्या आहेत, आपलं जिमचं सामान ठेवलेलं आहे, बेंचेस ठेवले आहेत म्हणजे वयोवृद्ध लोक संध्याकाळी किंवा सकाळी इथे येऊन बसू शकतात, आपला विरंगुळा करू शकतात आणि मेन वॉकर वॉकिंग ट्रॅक आहे. किती एकूण याचा चौरस मीटरचा कितीचा व्याप आहे आणि याचा किती जणांना फायदा होऊ शकतो? याचा फायदा कमीत कमी 30 ते 40 हजार लोकांना या तलावाचा फायदा होणार, म्हणजे संतोष भवनपासून हायवेपर्यंत ही लोकं इकडे रोज सकाळी आणि संध्याकाळी येतात.